तारुण्य भांचा आजचा विषय। आता ह्या ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये त्यांना रेव पार्टी म्हणतात। महाराष्ट्रात आता सर्वत्र होतात, भारतात होतातच प्रश्नच नाही, पण शाळकरी मुलं आता रेव पार्ट्या करायला लागलेले आणि ह्या रेव पार्ट्यामध्ये ड्रग्स जे वापरले जातात त्यांना पार्टी ड्रग्स म्हणतात। एक तर MD त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि हे जे रेव पार्ट्या ज्या आहेत हे सध्या उच्च शिक्षित लोकांचं आणि शहरी लोकांचं एक मोठे फॅशन झालेले आहे, फॅड झालेलं आहे। आणि मग बॉलिवूडमध्ये ह्या पार्ट्या चालतात, शहरी श्रीमंत वर्गामध्ये ह्या पार्ट्या चालतात, कॉलेजातल्या श्रीमंत मुलामुलींमध्ये ह्या पार्ट्या चालतात, मग त्यांचंच अनुकरण मग इतर लोकं करतात। किंवा या रेव पार्ट्यामध्ये अनेकदा श्रीमंत मुलं मुली आपल्या मित्रमैत्रिणींना आधी फुकट घेऊन जातात, चिंता करू नको मी तुझे पैसे भरेन, कारण महाग असतात ड्रग्स, आणि मग त्याच्यानंतर त्यांना लत लागते। या पार्ट्यांचं आजकाल प्रचंड अप्रूप आहे, इतकं अप्रूप आहे, खूप तिथे जीवाची चंगळ करायची, रेव पार्टी म्हणजे जणू काही आता आपण स्वर्गात पोचलो म्हणून अनेक मुलं मुली रेव पार्ट्यांना जातात आणि या पार्ट्यात असे झिंकतात की जणू काही एका रात्रीतले 4-5 तास एवढंच जणू त्यांचं आयुष्य, बाकीचं काहीच नाही। त्या 4-5 तासात झिंगून जाण्यासाठी म्हणून ही तरुण मुलं मुली त्या रेव पार्टीत जातात, तिथे झिंकतात, सारे जग विसरतात, पण पूर्ण आयुष्य बर्बाद करून देतात। आणि मग जेव्हा त्याच्यामध्ये जातात मग व्यसन लागतं, मग व्यसन लागल्यानंतर काय होतं, ह्या ड्रग्सच्या बाबतीत असंच आहे, एकदा तुम्ही ड्रग घेतले की त्याचं पटकन व्यसन लागतं आणि मग त्याच्यासाठी पैसा हवा असतो, मग पैसा पुरत नाही, पैसा नसतो, मग घरांमध्ये चोऱ्या करणं, इतरत्र चोऱ्या करणं, मग लोकांच्या मोटरसायकली चोरणं, TV चोरणं, घरांमध्ये चोऱ्या करणं, रस्त्यावरती चेन स्नॅचिंग करणं, दरोडे पाडणं, आपण पुष्कळदा पेपरमध्ये वाचतो ना की सुशिक्षित मुलांनी दरोडा टाकलेला आहे, किंवा मग मुली असतील तर पुष्कळदा मग त्या सेक्स वर्कर म्हणून काम करायला लागतात, कॉलगर्ल म्हणून काम करावं लागतं, अनेकदा मग ते स्वतः ड्रग पेडलर बनतात। मग ते ड्रग प्रोव्हाइड करणारे त्यांना म्हणतात की ठीक आहे तुला पैसा पाहिजे ना, मग तू हे ड्रग्स विक, आणि त्या दलदलीमध्ये त्या नरकामध्ये ती मुलं मुली फसत जातात। आता या रेव पार्टीपुरतीच मर्यादित नाही आहे, आता त्याचं पुढचं पाऊल सुरू झालेलं आहे जागोजागी, त्याला म्हणतात ट्रान्स रेव पार्टी। या ट्रान्स रेव पार्टीमध्ये काय असतं, ट्रान्स रेव पार्टीमध्ये ढण 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 वाजणारं म्युझिक असतं, अगदी डोक्याला झिणझिणा याव्यात, काही काही म्हणजे प्रत्येक जण आपापल्याच तंद्रीत आपापल्याच धुंदीमध्ये, इकडे संगीत सुरू आहे, तिकडे ड्रग्स घेणं सुरू आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, आणि मग सारा धिंगाणा आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण हवेत तरंगतो आहे असं वाटतं, स्वर्गसुख मिळतं आहे, पोचल्याची स्थिती प्राप्त झाली असं त्यांना वाटतं, पण पोचलेले नसतात, वरती पोचलेले धाडकन खाली पडतात, खाली केवळ जमिनीवर पडत नाही खोल गड्ढ्यात पडतात, अंधारात पडतात, आणि त्यांच्या आयुष्याचा खालची प्रवास सुरू होतो। त्यामुळे हे जे मेथ आहे, मिथाईल ॲम्फिटॅमिन, MD जे ड्रग आहे, पार्टी ड्रग जे आहे, ते शेड्यूल ड्रगमध्ये येतं, म्हणजे त्याच्यामध्ये नार्कोटिक्सच्या ह्याच्यामध्ये Schedule 2 म्हणून त्यांचं जे कॉलम आहे त्याच्यात येतं। त्यामुळे MD ड्रग बाळगणं हे गुन्हा आहे, पण मिथाईल ॲम्फिटॅमिन मात्र सर्रास बाजारामध्ये विकत मिळतं। खरं म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्ल्या सहीशिवाय ते मिळायला नको, पण आपल्याकडे एवढा कंट्रोल कुठे असतो, सर्रास ते मिळतं,
किंवा अनेक डॉक्टर पैशासाठी म्हणून लिहून देतात आणि त्यामुळे मेथ हे नार्कोटिक्समध्ये येत नाही आहे सध्या आणि त्यामुळे त्याचा प्रचंड प्रचंड गैरवापर होतो आहे आणि म्हणून मेथला शेड्यूल एकमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. शेड्यूल एकमधले ड्रग्स हे नार्कोटिक्समध्ये येतात आणि शेड्यूल दोनमधले जे ड्रग्स असतात ते नार्कोटिकमध्ये येत नाहीत आणि त्यामुळे शेड्यूल एकमध्ये याचा समावेश होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सरकारवरती प्रेशर आणायला पाहिजे. ते जर केलं तर मेथचं ते बेकायदेशीर होईल आणि त्यामुळे इतक्या खुल्लमखुल्लापणे ते उपलब्ध होऊ शकणार नाही आणि अंमली प्रतिबंधक कायदा त्यामुळे करावा लागेल. आणि हे ड्रग्सवाले कोट्यावधी, इट्स अन इंटरनॅशनल रॅकेट, मोठे मोठे लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत हो. करोडोंचा, अब्जावधी रुपयांचा हा बाजार आहे आणि सहज त्याच्यामध्ये आपण फसू शकतो. एक छोटंसं प्रलोभन, एक छोटीशी चूक, एकदा पाय घसरला, कारण ड्रग्सचं व्यसन झटकन लागतं, झटकन लागतं ड्रग्सचं व्यसन. आणि त्यामुळे या व्यसनातून जर सुटका व्हायची असेल तर एकच मार्ग आहे, मी त्या ड्रगला स्पर्शच करणार नाही. कायदा आहे ड्रग्स विक्री आणि ड्रग्स घेणं, ड्रग्स बाळगणं ह्याच्यावरती कायद्याने बंदी आहे, पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स विकल्या जातात आणि ड्रग्स घेतल्या जातात. त्यामुळे ही जागरूकता तयार होणं आवश्यक आहे. माझ्यापासून मला सुरुवात करायची आहे की कितीही आयुष्यात प्रलोभन आलेत तरी मी ड्रग्सपासून दूर राहीन. ड्रग्सचा व्यसनी जो माणूस बनलेला आहे तो वाईट नाही आहे, ते ड्रग्स वाईट आहे, त्याचं व्यसन वाईट आहे. त्यामुळे आपण त्या माणसाला त्या व्यसनापासून वेगळं करायला शिकलो पाहिजे. मी व्यसनी होणार नाही, पण माझा मित्र, माझे कोणी नातेवाईक जर ड्रग्सचे व्यसनी असतील तर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन त्यांची व्यसनमुक्ती करण्यासाठी आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्रात जागोजागी, मुंबईला आहे, पुण्याला आहे, प्रसिद्ध मुक्तांगण पुण्याला आहे, इतर अनेक शहरामध्ये, नागपूरमध्ये वगैरे व्यसनमुक्तीची केंद्र आहेत. आमच्याकडे सर्चमध्ये, आमच्या हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्तीचं केंद्र आहे. तर एकतर मी व्यसनी बनणार नाही आणि इतर कोणी जर मला व्यसनी दिसतील तर त्यांच्याप्रती माझी भूमिका तिरस्काराची न राहता, त्या दुर्दैवाने पेशंट आहे. एखादा टीबीचा पेशंट दिसला, एखादा हार्ट अटॅकचा पेशंट दिसला, एखादा मलेरिया रुग्ण दिसला तर आपण मरू द्या म्हणतो का? नाही, आपण म्हणतो की याचा उपचार व्हायला पाहिजे. कॅन्सरचा रोगी आहे, त्याचा उपचार व्हायला पाहिजे. टीबीचा रोगी आहे, त्याचा उपचार व्हायला पाहिजे. तसंच ड्रग्सचं व्यसन किंवा कुठलंही व्यसन हा एक आजार आहे हे समजून घेऊन व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. जाता जाताना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी अनेक सत्रे तारुण्यभान शिबिरामध्ये घेते आहे, तर एक तारुण्यभान नावाचं पुस्तकच आम्ही प्रकाशित केलेलं आहे. राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. बाजारामध्ये ते उपलब्ध आहे. डॉक्टर राणी बंग म्हणजे मी आणि करुणाताई गोखले, आम्ही दोघी लेखिका आहोत आणि आमची सर्चची टीम जी आहे पूर्ण, त्या सर्वांनी मिळून, तारुण्यभान टीमने मिळून ते पुस्तक बनवलेलं आहे. तर मी तुम्हा मुला मुलींना आव्हान करेन की बाजारामध्ये ते पुस्तक मिळालं तर जरूर ते पुस्तकही विकत घ्या. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.